संपूर्ण राज्यभरात थंडीचा कडाका सुरू आहे. पारा 7 ते 8 अंशांपर्यंत घसरलाय. आपल्या लाडक्या बाप्पालाही थंडी लागते असा समज नागपूरच्या गणेश भक्तांचा आहे. आणि याच थंडीपासून बाप्पाचा बचाव व्हावा म्हणून तात्या टोपे नगरमधील मंदिरात भक्तांनी गणपती बाप्पाला स्वेटर, शाल आणि टोपी घातली. दरम्यान नागपूरमधील या मंदिराचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. गणपती बाप्पा सर्व भक्तांचे विघ्न दूर करतो, मग या गणपती बाप्पाला थंडी लागत असेल का असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर आश्चर्य वाटेल. पण नागपूरच्या भक्तांना मात्र असं वाटतं की आपल्या बाप्पाला थंडी लागते. त्यामुळे आपण बघू शकतो की नागपूरच्या या तात्या टोपे नगर परिसरामध्ये हे जे गणपतीचं मंदिर आहे, इथल्या गणपतीच्या मूर्तीला आपण बघू शकतो की कशाप्रकारे थंडीपासून बचाव होण्यासाठी हे पोशाख घालण्यात आलेला आहे. त्यांच्या डोक्यामध्ये टोपी घालण्यात आलेली आहे, त्यांना शाल घालून देण्यात आली आहे आणि आतमध्ये स्वेटर देखील आहे. तर ज्या प्रकारे ह्या भक्तांचा असा समज आहे की कुठेतरी गणपती बाप्पांना देखील थंडी लागू शकतात, जरी ते विघ्नहर्ता असले तरी का त्यांना ही थंडी लागू शकते आणि त्या थंडीपासून बचाव होण्यासाठी गणपती बाप्पाला हा पेहराव घालून देण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो की काही म्हणजे मागील काही दिवसापासून ज्या राज्यामध्ये आपल्या जी थंडीची लाट आहे आणि नागपूरमध्येही कडाक्याची थंडी आहे. नागपूरचं तापमान हे 7 अंश सेल्सिअसवर गेलेलं होतं, आजचं नागपूरचं तापमान हे 10 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. अशामध्ये कुठेतरी या कडाक्याच्या थंडीमध्ये गणपती बाप्पाचं रक्षण व्हावं याच भावनेतनं नागपूरच्या भक्तांनी आपल्या बाप्पाला हा पेहराव घालून दिलेला आहे. आपल्यासोबत या मंदिराचे पुजारी आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया. काय सांगाल, या पाठीमागची काय भावना आहे? आता एक साधारण मनुष्याला जशी थंडी वाजते तशी गणपतीलाही थंडी वाजत असेल अशा इतक्या येणाऱ्या भक्तांचा एक उद्देश आहे की बा जशी मला थंडी वाजते तशी माझ्या गणपती बाप्पालाही थंडी वाजत असेल असा एक गोड समज इच्छा भक्तांना आहे. आता जसं आम्ही हिवाळ्यात गणपती बाप्पांना शॉल आणि टोपी घालतो त्याचप्रकारे आम्ही उन्हाळ्यात तिथे कूलरसुद्धा लावतो. आमच्या भावना इतक्या निगडीत झालेल्या आहे या गणपती मंदिराशी की माणसाला जे जे आवश्यक असतं आणि माणसाला जे ज्या उपभोगीय वस्तू आहेत किंवा ज्या अलंकारिक वस्तू आहेत त्या सर्व आम्ही आमच्या गणपतीला देण्याचा प्रयत्न करतो. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे आम्ही आमच्या गणपतीला शॉल टोपी ही हिवाळ्यामध्ये घालतो, तसंच उन्हाळ्यामध्ये आतमध्ये थंड वाऱ्यासाठी गरमी होते म्हणून कूलरसुद्धा लावतो. आपण हे पण गृहित धरतो की त्यांना पण थंडी वाटत असेल. मला थंडी लागत आहे त्या थंडीमुळे तुमचा बचाव होत आहे तर आमचाही बचाव थंडीपासून व्हावा आणि इतकंच नाही तर आपला आशीर्वाद आमच्यावर असू द्यावा हीच मागणी इथे येणारे भक्त करत आहेत. कॅमेरामॅन सागरसह तुषार कोहळे, जे महाराष्ट्र न्यूज, नागपूर.